बघा, एका शेतात 20 कोंबड्या, 15 गाई व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी एकूण किती गुराखी असतील असा प्रश्न सविस्तर समजावून सांगा सर. समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर. लक्ष द्या मित्रांनो, लक्ष द्या. शेतामध्ये कोंबड्या आहेत, शेतामध्ये गाई आहेत, शेतामध्ये गुराखी आहे. ओके, शेतामध्ये कोंबड्या 20, 15 गाई आहेत आणि काही गुराखी म्हटलं, म्हणून उदाहरणार्थ गुराखी यक्ष आहेत असं आम्ही गृहीत धरायचं. लक्ष द्या, इथं जर का अधिक चिन्ह दिलं तर ही संख्या, लेकरांनो, डोक्यांची संख्या, कशाची? डोक्यांची ही संख्या, जसं की 20 अधिक 15 अधिक x ही झाली सगळ्यांच्या डोक्यांची संख्या. आता गणिताच्या उत्तराप्रत जायचं म्हणून पायाच्या संख्येचं समीकरण तयार करा. कोंबडीला 2 पाय असतात, गाईला 4 पाय असतात आणि गुराखी म्हणजे एक प्रकारचा माणूस ज्याला 2 पाय असतात, म्हणून या यक्ष सोबत गुणीला 2. आता हा गुणाकार करा, 20 2 40, 15 6 60 आणि 2 गुणिला x 2x. इथं जर का अधिक चिन्ह दिलं तर ही संख्या बनली पायांची. आता लक्ष द्या, पायांच्या संख्येचं हे समीकरण इथं मांडा, जसं की 40 अधिक 60 अधिक 2x आणि इथं बराबर चिन्ह डोक्याच्या संख्येचं हे समीकरण, आणि हे समीकरण आहे पायाच्या संख्येचं. हे पायाच्या संख्येचं समीकरण इथं आपण मांडलं. आता समोर डोक्याच्या संख्येचं समीकरण, अर्थात 20 अधिक 15 अधिक x. ओके, आता गणित काय म्हणते? सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा कितीने? 70 ने जास्त, म्हणून इथं अधिक 70 करा. ओके, कारण हे पायांची संख्या दर्शवणारं समीकरण आणि हे डोक्यांची संख्या दर्शवणारं हे समीकरण. ओके, आता ही बेरीज 60 आणि 40, 100 अधिक 2x बराबर 20 आणि 15 35 अधिक यक्स अधिक 70. आता 100 अधिक 2x बराबर 70 आणि 35 105 अधिक यक्स. आता या यक्सला 2x कडे घ्या, यक्स वजा असे मांडा. 105 कडे जाताना 100 वजा स्वरूपात मांडावे लागतात. मग आता ही वजाबाकी यक्स आणि ही वजाबाकी 5. यक्स म्हणजे काही गुराखी यासाठी वापरलेलं चलपद. प्रश्नामध्ये तर त्या ठिकाणी एकूण किती गुराखी असतील असा प्रश्न, उत्तर मिळालं 5 गुराखी. हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, गाई गुराखी
डोके पाय हँडल चाकं मेंढ्या मेंढपाळ ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा, त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.